कडक लॉकडाऊन असतानाही धारावीमध्ये अनेक जण रस्त्यावर विनाकारण फिरतायत. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, पण पोलिसांचा फारसा वचकही नाही दिसत आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. धारावीमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर काय चित्र आहे हे पाहण्यासाठी मी स्वतः धारावीमध्ये आलेलो आहे. आपण माझ्या बघू शकता की लॉकडाऊन लागला असला तरी अजूनही अनेक जण जे आहेत ते रस्त्यावर दिसत आहेत. दुकानं बंद दिसत आहेत. 11 वाजेपर्यंत दुकानं सुरू असण्याचं आपल्याला सांगितलं जातं. आपण बघू शकतो की अनेक जण जे आहेत ते रस्त्यावर उभी आहेत. कारण आहे की नाही कारण आहे, त्यांच्याकडे काय काय कारण आहे, आपण त्यांच्याकडनं जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. लॉकडाऊन आहे क्या? नाही लॉकडाऊन लॉकडाऊन ऐसा नाही दिख रहा है, नहीं दिख रहा लॉकडाऊन जैसा. हाँ, कारखाना बंद हो गया, इसके लिए आके रोड में खड़ा है. अच्छा, कारखाना बंद, बंद हो गया, काम धंधा बंद हो गया. हाँ, चालू रहेगा तो बहुत अच्छा रहेगा. लेकिन अभी बाहर क्यों आए? 10x15 का रूम है. हाँ. सफोकेशन होता है, 5 लोग कैसे रहेंगे. अच्छा. इसके लिए थोड़ा फ्रेश एयर के लिए बाहर आना ही पड़ता है. 3 किलो गेहूँ, 2 किलो चावल कौन देता है? कौन सा गरीब को बांटता है? लोग कौन सा गरीब को बांटता है? जहा इतना ही पूरी करना है कि आप लोग घर भरून घेऊन जाते. गरीब वाला इथे कुणी वाली नाही बघा. राशन वाले एवढे बदमाश लोक ह्या लाईनीवरती ना, बदमाश ते सर्व जो माल येतो तो सर्व मिक्स करून लोकांना देत पण नाही, त्याचा काळाबाजारी करतात आणि बाहेर देत तेच समोरच्या मालवाला चांगला हे करतात. प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या घरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे आणि आपलं करोनाचं जे संकट आहे ते दूर केलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे कल्याण. डोंबिवलीमध्ये आज लसीकरण बंद झाल्याने नागरिक संतप्त झाले. कल्याण पूर्वमधल्या प्रबोधनकार ठाकरे शाळेत लस घेण्यासाठी 4 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे होते, मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना परत जावं लागलं. वांगणीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता वांगणीत स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याची मागणी होते. सध्या वांगणी आणि परिसरात 100+ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर दिवसाकाठी सरासरी 1 रुग्णाचा मृत्यू होतोय. बदलापूर, अंबरनाथ सारख्या शहरात बेड उपलब्ध नसल्याने वांगणीतल्या रुग्णांना वणवण भटकावं लागतंय. मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते, तसंच मुलुंड रेल्वे स्टेशनवरही आयडी कार्ड तपासूनच आतमध्ये प्रवेश दिला जातोय. मुलुंडमध्ये नेहमीच गजबजलेल्या RRT रोडवर शुकशुकाट आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या ज्या गाड्यांना लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचे स्टिकर्स नसतील तर त्या गाड्यांना अडवून त्यांची कसून तपासणी देखील केली जाते. विकासाचा ध्यास म्हणजे